कालमोडणीम जाधववाडी नजिक असलेल्या पांढरी या ठिकाणी दुपारच्या सुमारास शोभेचे दारूकाम बनवत असलेल्या शेडमध्ये स्फोट होऊन तरुण जखमी झाला होता जखमी अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते पण काल रात्री उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले दत्तात्रेय बिनगे हा युवक शोभेच्या दारूकाम करत होता जत्रा यात्रा उत्सवावेळी तो तोफा शोभेची झाडे व इतर साहित्य पुरवण्याचा व्यवसाय होता गावागावातील यात्रेप्रसंगी लागणाऱ्या शोभेच्या दारोकामासाठी त्याच्या या साहित्याला मागणी असायची काल दुपारी झालेल्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला होता तर दुपारची जेवणासाठी सुट्टी झाल्याने इतर कामगार व लहान मुली जवळच असलेल्या झोपडीत जेवण करत असल्याने ते वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती दत्तात्रय बिनगे या अगोदरही शोभेचे दारूकाम करत असताना गंभीर जखमी झाला होता तर एका यात्रेत शोभेचे दारुकाम मोडत असताना देखील गंभीर जखमी झाला होता अशा दोन तीन घटनांमधून तो वाचला होता पण तरीही त्याने हा व्यवसाय करायचा सोडला नाही अशी चर्चा ग्रामस्थांमधून आहे शोभेचे दारूकाम उडवत असताना वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेळा दत्तात्रय बिनगे याला गंभीर दुखापतीनं सामोरे जावे लागले होते पण कालच्या घटनेत त्याला जेवणीशी जावे लागले असल्याने मोन्नीम परिसरात ह हळहळ व्यक्त होत असून मागील दोन तीन घटनेत ती वेळ आली होती पण काळ आला नव्हता मात्र यावेळेस वेळेबरोबर काळही आला अन होतेचे नव्हते झाली अशी चर्चा मोन्नीमधे होत आहे याबाबत कालच टिंबर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली आहे